तर जनादेशमध्ये आज आपण औरंगाबाद आणि जालना मधल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहोत. प्रथम वळूयात औरंगाबादमध्ये. मिश्र लोकवस्ती असलेला हा भाग राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहे. अजिंठा वेरूळसारखी जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या भागात रस्ते, पायाभूत सुविधा, बेरोजगारी, उद्योगांचा अभाव अशा अनेक समस्या आहेत. अशा स्थितीत सेना भाजपा युतीला इथे आपली ताकद परत मिळवण्यासाठी मेहनत करावी लागणार आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या उत्तर भागात सिल्लोड, कन्नड, वैजापूर आणि फुलंब्री हे चार विधानसभा मतदारसंघ आहेत. पाहूयात या मतदारसंघांची सद्यस्थिती. लोकसभा निवडणुकीमध्ये औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक चर्चिलं गेलेलं नाव म्हणजे काँग्रेसचे सिल्लोड सोयगाव मतदारसंघाचे माजी आमदार अब्दुल सत्तार. लोकसभेत आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड यांच्या उमेदवारी विरोधात त्यांनी बंड करत काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. अलीकडेच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांना इथून तिकीटही मिळालं. मात्र भाजपाशी परंपरागत वैर असलेल्या सत्तार यांना विरोध करत भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. भाजप सेनेच्या विरोधामुळे सत्तार यांना ही निवडणूक कठीण जाणार आहे. काँग्रेसनं इथून प्रभाकर पालोदकर यांना मैदानात उतरवलं होतं, मात्र त्यांच्या जागी काल रात्री खैसर आझाद यांना उमेदवारी देण्यात आली. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी असलेल्या या मतदारसंघात मात्र पर्यटनाच्या सुविधांचा मोठा अभाव आहे. सिंचन आणि पाणीटंचाई याही इथल्या महत्वाच्या समस्या आहेत. कन्नड मतदारसंघ हा सुरुवातीपासूनच हर्षवर्धन जाधव यांच्या घराण्याचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेतून बाहेर पडत हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष निवडणूक लढवली. जाधव यांनी शिवस्वराज्य बहुजन पक्ष असा नवा पक्ष स्थापन केला असून सध्या ते स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं संतोष कोल्हे यांना उमेदवारी दिली आहे. युतीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे असून सेनेनं उदयसिंह राजपूत यांना उमेदवारी दिली आहे. लोकसभेत या मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीला देखील चांगली मतं मिळाली होती. एमआयएम देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचा परंपरागत मतदारसंघ असलेल्या फुलंब्री इथून भाजपानं यंदाही त्यांनाच तिकीट दिलं आहे. ज्येष्ठत्वाच्या मुद्द्यावर त्यांना उमेदवारी देण्याला स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध होता, मात्र तरीही पक्षानं त्यांच्यावरच विश्वास दाखवलेला दिसतो. लोकसभा निवडणुकीत भाजपाला इथून मताधिक्य मिळालं असलं तरी 2014 बागडे यांचा केवळ 3000 मतांनी विजय झाला होता. हे लक्षात घेता बागडे यांना ही निवडणूक सोपी जाणार नाही असं चित्र आहे. काँग्रेसकडून माजी आमदार डॉ कल्याण काळे यांना उमेदवारी मिळाली आहे. औरंगाबाद जळगाव महामार्गावर असणाऱ्या या मतदारसंघात पिण्याच्या पाण्याची समस्या आहे, तसंच शेंद्रा एमआयडीसीचा विकासही रखडलेला आहे. औरंगाबाद नाशिक सीमारेषेवर असणारा वैजापूर मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. 2014 सलग 15 हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता, मात्र गेल्या निवडणुकीत युती तुटल्याचा फटका बसला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे भाऊसाहेब चिकटगावकर निवडून आले. शिवसेनेनं इथून प्राध्यापक रमेश बोरनारे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र भाजपाचे दिनेश परदेशी बंडखोरीच्या तयारीत आहेत. राष्ट्रवादीनं अद्याप इथून उमेदवारी जाहीर केलेली नाही. वंचितकडून निवडणूक लढवण्यासाठी शिवसेनेचे अकिल शेख उत्सुक आहेत.